नशीब ते बीड जिल्ह्यात नव्हतं आणि त्यातले त्यात मुंडे साहेब असताना नव्हतं, नाही तर साहेबाचा अवघड केला असतो. तर त्याचं म्हणण्यापेक्षा असं म्हणूयात, रावण जरी साहेबाच्या विरोधात लढला असता तरी साहेब पडले नसते, आपल्याला गॅरंटी आहे. साहेब साहेबच होते महाराज. मी विशेष प्रेम करतो साहेबांवर आणि मला वाटतं या महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक माणसानं साहेबावर प्रेम केलंच पाहिजे. कारण साहेब 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन चालत होते. सोशल इंजिनिअरिंग ज्याला म्हणतो ना आपण, महाराष्ट्रात साहेबांनी एवढं कोणाला सापडलं नाही ते वर्म महाराज. माधवम पॅटर्न साहेबांचा इतका गाजला, आज सगळे बेजार आहेत पण तो होणार नाही. माधवम कळला ना, माळी धनगर वंजारी मराठा, याचं नाव आहे माधवम. आणि हा प्रयोग फक्त साहेबांनीच यशस्वी करून दाखवला. विठा आला कोणालाच ही मोठ बांधता आली नाही महाराज महाराष्ट्रात. आणि आज एकटा वाघ नाही तर महाराष्ट्राची दिशा आणि दशा पाहतोय आपण. खरं सांगू का महाराज, माफ करा मी काय कोणाला कमी लेखत नाही, पण आज मी तिला महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून शोभावा असा एकही माणूस मला तरी दिसत नाही. साहेब जर त्या खुर्चीत बसले असते ना, साहेब शोभून दिसले नसते, साहेबामुळे ती खुर्ची शोभून दिसली असती. त्या मुख्यमंत्री पदाची शोभा आणि गरिमा वाढली असती साहेबामुळं. इतका उंचीचा महामाणूस होता. ज्यांना साहेब कळले त्यांना कळले, आणि ज्यांना नाही कळले त्यांच्या एवढा दुर्दैवी कोणी नाही म्हणायचं. महाराष्ट्राचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल त्यावेळेला पहिलं नाव गोपीनाथ मुंडेंचं लिहावं लागेल, आणि मग महाराष्ट्राचा इतिहास लिहायला सुरू करावा लागेल. अलौकिक काम साहेबांचं होतं की गोरगरिबावर किती उपकार आहेत माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे महाराज. घराघरातली पोरं नोकरीला लागली, घराघरातली पोरं चांगल्या हुद्द्यावर गेली, हे साहेबाच्या आशीर्वादानं झालेली कामं आहेत महाराज. आज आरक्षणासाठी सगळे समाज रस्त्यावर उतरत असताना साहेबांनी ज्या समाजाचा नेता म्हणून मिरवले त्या समाजाला 95 साली आरक्षण देऊन मोकळे झाले. आज कित्येक गरिबाच्या पोरांना स्कॉलरशिप तेव्हापासून मिळाली. बाकीच्यांचं जाऊ द्या महाराज, मी पुण्यामध्ये MA झालो, मला जर शिष्यवृत्ती मिळाली नसती तर मी शिक्षण घेऊ शकलो नसतो. इतक्या सामान्य कुटुंबातून मी येतो आणि ही शिष्यवृत्ती माझ्या पदरात टाकून मला MA PhD करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मुंडे साहेबांनी केलं. साहेब नसते तर हा माणूस MA PhD झाला नसता. माझं स्वतःचं उदाहरण आहे. 20,000 स्कॉलरशिप उचलली महाराज पोरांनी तेव्हा करून ठेवलंय. आणि किती आनंद होता महाराज, 2.5% पोरं जात होते आणि जनरलमधूनही पोरं 27% जात होते. नोकरी लागायला अडचण नव्हती, हे केलंय साहेबांनी. म्हणून कीर्तनाच्या आरंभी मुद्दाम साहेबांचा उल्लेख माझ्या मुखातून मी घेतला. त्यांनाही मला अभंगात आणायचंय, धन्य महाराज विठाला. रावण सांगत होतो एवढे मुलं एवढा संसार. मला सांगा रावणाचा संसार पूर्ण झाला का? नाही. मग आपला होईल का? नाही. विषय सोडून द्या महाराज. सर्व हा संसार कितीही करा महाराज, प्रश्नचिन्ह कायम आहे पुढं काय. आम्ही सोपकळेल असं सांगतो, लग्न झालं पुढं काय? संसार. लेकरू झालं पाहिजे, झालं लेकरू पुढं काय? शाळेत गेलं पाहिजे, गेलं शाळेत पुढं काय? शिकलं पाहिजे, डिग्री डिप्लोमा मिळवली पाहिजे, मिळवले पुढं काय? नोकरीला लागलं पाहिजे, लागलं नोकरीला पुढं काय? लग्न झालं पाहिजे, झालं लग्न पुढं काय?
त्याला लेकरू झालं पाहिजे, चलू द्या आता. त्याचं लेकरू शिकलं पाहिजे, त्याला नोकरी लागली पाहिजे, त्याचं लग्न झालं पाहिजे, त्याला लेकरू झालं पाहिजे, चलू द्या आता. का किती केला म्हणजे पूर्ण होईल? कधीच पूर्णविराम नाही तो संसार, आणि नक्की पूर्णविराम आहे तो परमार्थ. बघा तुम्ही, मंदिराची या कामा कळसू. मंदिराचं बांधकाम किती दिवस करायचं? कळस बसला, बांधकाम संपलं. गंगेचा प्रवास कुठवर? तू का म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्यावर मी का गंगेसी सिंधू प्रवेश. येता पाचवीचा वर्ग, बावीसारखं गाव, असेच हुशार पोरं, फक्त ते मांडी घालून बसले होते. अशा गुडघ्याच्या चुली करीत नव्हते. लक्षात आलं त्याच्या लवकर. पाचवीचा वर्ग, गुरुजी एक महिन्यासाठी बदली होऊन आले, फक्त एकच महिन्यासाठी. गुरुजीचा पहिला दिवस वर्गावर गेले, गुरुजी म्हणले मुलांना आज फक्त परिचय घेऊ. प्रत्येकाची नावं विचारली, स्वतःचं नाव सांगितलं, आणि अर्धा तास शिल्लक होता. गुरुजी म्हणले एकच प्रश्न भूगोलातला विचारतो, तेवढा उत्तर द्या मग मी जातो. पोरं म्हणाले हो. गुरुजींनी प्रश्न विचारला, सांगा पोरांनो गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला? पोर वारकरी घरातले होते, प्रवाह कीर्तन परंपरेतले होते, वाचे म्हणता गंगा गंगा ऐकणारे होते, दृष्टी पडता ब्रह्मगिरी हे ऐकलं होतं त्यांनी, नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही हा भंग ऐकणारे पोर होते. 50 पोरांनी हातवर केला, गुरुजी मी गुरुजी मी. गुरुजी म्हणले वा वा वा. सगळ्यांनी हातवर केला, मागच्या बाकड्यावर बांड्या बसला होता, म्हणजे शक्यतो बांड्या मागच असतो कुठलाही. तुमच्या गावचा पुढं बसत असेल तर चांगली गोष्ट. माझ्या वर्गात 2 बंड्या होते, दोघही मागच बसायचे. बंड्या पुढे, बंड्या आला पुढं, सांग गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला? बंड्या म्हणला गुरुजी ब्रह्मगिरी पर्वतातून, त्र्यंबकेश्वरवरनं. गुरुजी म्हणले वा 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 वा, खूप छान खूप छान. मग तिथून पुढं गंगा कुठं गेली? बंड्या म्हणला गुरुजी नाशिकला रामकुंडात गेली. वा खूप छान. तिथून पुढं गुरुजी नगर जिल्ह्यात आली. वा वा खूप छान. तिथून पुढं गुरुजी संभाजीनगर जिल्ह्यात आली. आता संभाजीनगरच म्हणायचं बरं. संभाजीनगर जिल्ह्यात आली. वा वा वा. तिथं पुढं नाथसागरमध्ये पैठणला आली. वा. पुढं मराठवाड्यात आली गुरुजी, जालना जिल्हा, तिथून बीड जिल्हा, गेवराई माजलगाव करत करत परभणी जिल्ह्यात गेली. वा वा छान. तिथून पुढं गुरुजी नांदेड जिल्ह्यात गेली. खूप छान. तिथून पुढं गुरुजी सागराला जाऊन मिळाली. वा वा खूप छान. तिथून पुढं गुरुजी तुमच्या डोंबल्यात गेली. आता सागरात गेल्यावर काय कुठं जाणार आहे? गुरुजीच्या डोंबल्यात पुढं कुठं आहे? गंगा सागराला मिळाली, प्रवास संपला. मंदिरावर कळस बसला, बांधकाम संप. परमार्थात असा पूर्ण विराम आहे, थांबणं कुठंतरी, प्रपंचात थांबणं नाही. विठ्ठला पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननम. घालून घ्यायचं घेऊ द्या काय अडचण. त्यांची सरली यद गत्वा न निवर्तन्ते, हे परमार्थात आहे. दुसरं वाक्य आहे का? वाया गेलेला परमार्थ असू द्या, वाया जात नाही. हे पोरांनो पटकन उत्तर द्या. तुम्हाला एक प्रश्न आधी शाळेतला विचारतो, नंतर अभंगातला विचारतो. शाळेत जाताना सगळे हे का? मग इथं बसायला काय झालं? तिथं बसून हो म्हणायलो. जिल्हा परिषद लढवित इथे बस तिथं. आता कुठं येतो? बर बस बसा बसा. आता चांगलं हो म्हणलं, चांगली गोष्ट. मांजराला इंग्रजीत काय म्हणतात रे? सांगा सांगा. असं कॅटवा हुशार आहेत पोरं बरं. आता सांगा बॉक्याला. काल्याच्या दिवशी सांगा कॅटो. इंग्रजीत तसलं नसते काही. गाडवाला काय म्हणतात रे? शाबास. आता गाडविणीला डॉंकिन म्हणू नका. जाऊ द्या, हुशार आहेत पोरं. आता शाळेत इथला कीर्तनातला प्रश्न. गवत माहीत आहे ना? गवताची पेंडी. बस गवताची एक पेंडी जाळायला काडीपेटीतली एक काडी लागते.
हजार पेंड्या जाळायला किती काड्या लागतील? शाबास, वा वा, काय लवकर उत्तर दिलं. मला फुस केलं पोरानं, नाही तर शक्यतो बरेच पोर गडबडीत 10,000 म्हणून जातात. वा, एक पेंडी जाळायला एक काडी, हजार पेंड्या जाळायला बस. पापाची एक पेंडी जाळायला एक हरिनाम, आणि हजारच नाही कोट्यावधी पापाच्या पेंड्या जाळायला सुद्धा एकच हरिनाम. विठाला विठाला. हरी उच्चारणी अनंत पापरा जातील जातील लयासी तृणाग्नी मिळे. मामासाहेब म्हणायचे हरिपाठ वाया जात नाही. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्र पवित्रची होय देह त्याचा. बघा तुम्ही अवसायासानं परमार्थ केल्यास उपयोगाला येईल, नवल वाया गेलेला उपहासानं परमार्थ होऊ द्या. त्या महाशिवरात्रीच्या संबंधाने गोड कथा येते बघा. एक चंड नावाचा भिल्ल, ते श्रीगोंदा तालुक्यात गाव आहे, चांडगाव म्हणून. यावर्षी महाशिवरात्रीला विचारत होते मला, मोठं गाव आहे आणि त्या भिल्लाची कथा तिथं घडलेली आहे. तो चंड नावाचा भिल्ल घरातून शिकारीला निघाला सकाळी सकाळी, दिवस महाशिवरात्रीचा. मंदिराजवळून चालला महादेवाचं मंदिर. आता दिवस महाशिवरात्रीचा, मंदिर महादेवाचं, लोक मंदिरात गोळा झालेले. ते मंदिरात बसून काय करत असतील? साधा व्यवहार आहे, भजन. आणि शिवरात्रीच्याच दिवशी भजन करायचं म्हणजे कोणाचं भजन करत असतील? महादेवाचं. एक दोन मिनटं घेतो आम्ही. उभे पुढं म्हणतो, पुरुष मंडळीने आमच्या मागं म्हणा, महिला मंडळ तुमच्या मागं म्हणेल. जमल का त्यांना आधी देऊ? लेडीज फर्स्ट करू. बर, आम्ही पुढं, महिला आमच्या मागं, पुरुष त्यांच्या मागं. आता तुम्ही शेवटला म्हणताय, आवाज चांगला आला पाहिजे, नाही तर बेइज्जती कराल माझी बिन तुमची. आपण पुढं म्हणू महाराज. ओम नम शिवाय, हरि ओम नम शिवाय. हरी शाबास. वा, मी मृदंग पेटी मुद्दाम थांबवली होती की आवाज मोठा कोणाचा आहे तो बघायचा. पुरुषांचाच मोठा होता, बिलकुल आपला मोठा होता, गोड त्यांचा होता तो भाग वेगळा. पण मोठा पुरुषांचा होता हे खरं आहे.
पण मला कळलं तुमचा मोठा होता. मी 250 भागवत कथा केल्या, बहुतेक ठिकाणी भजन करून घेतो, कुठंच पुरुषांचा आवाज मोठा येत नाही. जवळजवळ माझ्या अनुभवातलं हे पहिलं कीर्तन असं आहे जिथं पुरुषांचा आवाज मोठा आला. आज आपली कॉलर टाईट झाली बाबा. नाही तर कुठेही त्यांचंच ऐकून घ्यायचं महाराज. एक तर निसर्ग त्यांना चांगला आहे, पुन्हा आवाज गोड असतो, उंचही जातो, आणि पुन्हा शिस्त असते. महिलांची शिस्त मुंग्यासारखी, पुढची मुंगी निघाली मागच्या निघाल्या. रांगेत कार्यक्रम, मुंगळे रांगेत नसतात, पटांगण धरून. इथले मुंगळे सुद्धा बघा तुम्ही, आत्ताही मुंग्या कशा शिस्तीत आहेत. उगा 10 मुंग्या जर सोडल्या तर सगळ्या शिस्तीत आहेत. त्या थोड्या पायाचा आजार असल्यामुळं तिकडं आहेत, नाही तर त्यांनाही अडचण नाही. बाकी मुंगळे बघा बरं तुम्ही, तिकडं माग चहाच्या दुकानात 4 मुंगळे बसले, 5-50 वाट्यावर बसलेत, 25-30 मंदिरात बसलेत, या वाट्यावर 2-4 मुंगळे. मग तिकडं 3 मुंगळे बसले. आणि ते एकटं कोणावर रुसले काय माहित, एकटंच. मुंगळे बघा असे पटांगण धरू नये, पण मुंग्या कशा शिस्तीत आहेत बघा. मग त्या पण इथं एक विशेष म्हणताना विशेष झालं, आज विजय मुंगळ्यांचा झाला. विठा आला तस काय नका, आपलं घरातलं कीर्तन आहे म्हणून. तुम्हाला आमचं आडनाव आवडतं, मी काही बोललो तरी तुम्हाला सहन होणार आहे म्हणून बोलाव. शेवटी आमचा धबधबा आहे ना महाराज, लाल दिवा येईल अगर नाही येईल गड्या, पण धबधबा कुठं जाणार नाही. यायचं येईल नाही तर नाही येईल. आणि दिव्यावर काय, दिव्यावाल्यांना लोक ओळखत नाहीत महाराज, पण आमचा दिवा नसला तरी आमचा दिवा पेटलेलाच आहे. महाराष्ट्रात देशात ओळख आहे. तो भजन ऐकत ऐकत गेला, त्याला माळ नाही गळ्यामध्ये, तो शिकारी आहे. जंगलात गेला शिकारीसाठी फिरला, 2 वाजले दुपारचे, शिकार मिळाली नाही. इतकं चिडलं महाराज ते, सकाळी एक तर चहा घेतला नाही, जेवण केलं नाही, खायला काही मिळालं नाही, शिकारही मिळाली नाही, उपासी राहावं लागलं. एवढं सगळं घडलं कशामुळं? मग ते म्हणू लागलं, सकाळी उठून म्हणा 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 त्या भजन्याचं तोंड बघितलं. साधा व्यवहार आहे महाराज. आपण जर वाईट माणसाचं तोंड बघितलं तर आपल्याला वाटतं का सकाळी उठून ह्याचं तोंड पाहिलं आणि काम झालं नाही, तसं त्याचंही असणारच ना. सकाळी उठून ह्या गंधवाल्याचं तोंड पाहिलं, शिकार मिळाली नाही, हट्टी होता, शिकार मिळाल्याशिवाय माघारी जाणार नाही. दिवस घालवला सगळा, अंधार पडला, खायला मिळालं नाही, शिकार मिळाली नाही, तळ होतं तळ्याच्या कडेला, झाड होतं झाडावर चढून बसला, शिकार मिळाल्याशिवाय जाणार नाही. रात्र जागून काढावी लागली तरी, पाण्याला एखादं जनावर येईल प्यायला, त्याला बाण मारलं आणि त्याला मारून घेऊन जाईल. झाडावर चढला, ते झाड बेलाचं होतं, वैतागलेलाच होता दिवसभराच्या भुकेनं. वैतागून म्हणायचा, त्या भजन्यांचं तोंड पाहिलं, शिकार मिळाली नाही, आणि काय आरडू लागली, काय आरडू लागली, ओम नम शिवाय असं म्हणायचा तोंडानं, झाडाची पानं तोडायचा, आणि रागाच्या भरात म्हणायचा, ओम नम शिवाय म्हणत होते म्हणून घोळ झाला, आरडत होते नुसतं ओम नम शिवाय असं खाली पानं टाकायचा. खाली बरोबर झाडाच्या खाली महादेवाची पिंड होती, ते पानं वरून झाडाच्या त्या पिंडीवर पडायचे. झाड बेलाचं, पिंड महादेवाची, दिवस महाशिवरात्रीचा, दिवसभर घडला उपवास, रात्रभर घडलं जागरण, अनायासे घडलंय सगळं. तोंडातून ओम नम शिवायचा जप चालू आहे, वैतागानं का होईना पण चालू आहे. हातानं बेलाचे पानं टाकणं, 1000 बिल्वपत्रांचा अभिषेक झाला महादेवाला. तोंडानं उपहास बुद्धीनं का होईना भजन झालं. आणि पहाटच्या वेळेला एक हरणी गर्भिणी असलेली पाणी प्यायला आली, तिच्यावर बाण उगारला, तिनं सांगितलं, बाबा मला मारू नको, मी गर्भिणी आहे, मी घरी जाते, तासाभरात मी प्रसूत होईल, पिलांना जन्म देते, माघारी येते, मग मला मार. तो म्हटला जा, नाही आली तर? मग तिनं 1000 पापांची यादी सांगितली, तेवढे 1000 पाप मला लागतील मी नाही आले तर. त्याला आश्चर्य वाटलं, एवढं ज्ञान असलेली जनावरं असतीलच कशी. जा बाई जा. ती हरिण गेली, हरणी गेली, एक हरिण आलं, त्यानं सांगितलं मला मार,
ती माझी पत्नी आहे, ती काय आता प्रसूत होत नाही, उद्याचा दिवस घेईल असं वाटतंय, तू किती वेळ वाट पाहतो, मला मार. यानं बाण उगारला तेवढ्यात दुसरी हरिणी आली, म्हटली मी पण यांचीच पत्नी आहे, ती लेकरवाळी आहे, तिला राहू दे, तिला लेकरं होणार आहेत, आणि ह्या कुटुंबाचा करताय याला राहू दे, मला काहीच नाही, मी एकटीच आहे, मला मारून टाक. तो हरिण म्हणायचा नाही, मला मारून टाक. तेवढ्यात ती गर्भिणी हरिणी आली, ती म्हणली त्या दोघांना राहू दे, ती पहिली आहे, मी नंतर आलेली आहे, मला मारून टाक. त्यानं खाली आला आणि कोणालाच मारायचं नाही, म्हणला तुम्ही सगळेच माघारी जा. ते शापित लोक होते देवरचे, आणि हा सगळा त्याचा प्रकार पाहून, त्याचं मन पाहून, साक्षात महादेव तिथं प्रकट झाले आणि त्याला हाताला धरून कैलासाला घेऊन गेले. वाया गेलेला परमार्थ करा, वाया जात नाही. कैलासा सिनेला